मित्रांनो नमस्कार, स्टडी सेवन मध्ये आपले स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ठाणे पोलीस भरती हा जो प्रश्न पेपर झालेला आहे, तर यामध्ये आपण जवळपास 25 प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, जसं की आपण या पोलीस भरतीचे बरेचसे पेपर यामध्ये आपण सोडवलेले आहेत, ते पेपर पण तुम्ही पाहून घ्या आणि हे पण पेपर पहा. तसेच बरेचसे विद्यार्थी बोलतात की रेल्वे भरतीसाठी काहीतरी स्पेशल व्हिडिओ बनवा सर, म्हणजे त्यासाठी गणित बनवा अशी मागणी येत आहे. पण मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की जे आपण पेपर घेत आहोत तर अशाच टाईपचे प्रश्न रेल्वे भरती मध्ये सुद्धा असेल, त्यामुळे तुम्ही हेच व्हिडिओ अभ्यासा आणि हेच प्रश्न तुम्हाला तिकडे पण कामी पडू शकतात. तर चला सुरू करूया यामधील प्रश्न. तर बघा, या पेपरमध्ये 51 ते 75 पर्यंत असे प्रश्न, जवळपास 25 प्रश्न दिले होते, तर आपण तिथून सुरुवात करत आहे. हा जो पेपर सेट आहे तो आहे ए सिरीजचा. ओके, तर चला. भैरूने आपल्या शेताच्या 1/2 भागात भुईमुग लावला, 1/4 भागात हरभरा लावला व उरलेल्या 18 एकर शेतात बाजरी लावली, तर भैरूचे एकूण शेत किती असं आपल्याला विचारलेलं आहे. आता हे जर सोडवायचं झालं तर भैरूचं जे एकूण शेत आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि एकूण शेत आपल्याला माहित नाही म्हणून आपण ते एक्स घेऊ. तर बघा, आता या शेताच्या 1/2 भागात भुईमुग लावला म्हणजेच काय, तर एक्स गुणेला 1/2 हे झाला भुईमुग, अधिक एक्स म्हणजे या शेताच्या 1/4 भागात त्याने लावला हरभरा आणि उरलेले किती, तर 18, आणि हे टोटल झाले एक्स, कारण हे आहे एकूण शेती. ठीक आहे, आता हे जर सोडवलं आणि एक्स ची जर आपण किंमत काढली तर आपल्याला निश्चितच इथे आपल्याला एकूण जे शेत आहे ते आपल्याला मिळेल. तर बघा, हे सोडवलं आपण, आता एक्स भागेला 2 अधिक एक्स भागेला 4 अधिक 18 आणि हे एक्स. ठीक आहे, आता याचा जर याच्या खाली बघा छेद एक्स एक असतो. ठीक आहे, तर याचा जर आपण एलसीएम घेतला तर होणार 4 म्हणजेच 2 × 4 आणि हे 2x. आता हे असं कोणत्या पद्धतीने घेतो, कारण याचा लसावी होता 4 म्हणून इथे जर आपल्याला लसावी 4 घ्यायचा असेल तर इथे आपल्याला 2 गुणावं लागेल, म्हणून आपण इथे 2 गुणतो. इथेही म्हणजे अंश छेदाला दोन्ही याला 2 गुणतो, म्हणजे इथे 2x होणार आणि हे होणार 4, आणि हे 4 आणि हे जर 4 झाले तर याचा छेद आपण सारखा लिहित असतो. बरोबर, तसंच या पद्धतीनं इथे 4 ऑलरेडी आहे त्याच्यामुळे एक्स राहणार. आता इथे 4 जर आपल्याला छेद करायचा असेल तर 4 न गुणावं लागेल, म्हणजे इथेही 4 न म्हणजे 18 × 72. ओके, आणि हे एक्स. बघा, आता हे झाले 3x अधिक 72. हे जे 4 आहे तर हे राईट साईडला गेले तर हे होणार 4x. बरोबर, आता 72 बरोबर या 4x मधून 3x गेले तिथे उरले एक्स, म्हणजे एक्स ची जी किंमत आली ती किती आली 72, आणि 72 म्हणजेच काय, तर एकूण शेती, म्हणजे त्याचं जे आन्सर येणार ते येणार 72. त्यानंतरचं जे उदाहरण आहे तेही त्याच पद्धतीने आहे. बघा, शंकर शेटनी आपल्या जवळील एकूण रकमेच्या 2/3 भाग आपल्या मुलाला दिला. तर आता एकूण रक्कम किती, तर आपण एक्स घेऊ, तर त्याच्या 2/3 एक्स गुणेला 2/3 भाग हा मुलाला दिला, नंतर 1/4 म्हणजे एक्स गुणेला 1/4 हा जो भाग आहे अनाथ आश्रमाला देणगी म्हणून दिली, आणि त्यानंतर उरलेले 50,000. ठीक आहे, 50,000 आणि बरोबर होत आहे एकूण शेती, सॉरी शेती नाही एकूण रक्कम, तर एकूण रक्कम आहे त्याची एक्स. बरोबर, बघा आता हे सोडवलं, 2x/3 अधिक x/4 अधिक 50,000 बरोबर एक्स. याचा आता आपण लसावी घेतला तर लसावी घेतला 12. ओके, म्हणजे छेदात 12 घेतले. त्याच्यानंतर इथे जर आपल्याला आता 12 करायचं असेल, 3 × 12 म्हणजे इथं होणार 4 × 2 = 8x अधिक इथं 4 × 3 = 12 म्हणजे 3 गुणलं तर इथं 3x अधिक इथं आता छेद 1 असतो याला 12 गुणावं लागेल, तर इथं जर गुणलं तर हे होणार 12 × 5 = 60 आणि त्यावर हे 4 × 0 म्हणजे हे झाले 6 लाख आणि हे एक्स. बरोबर, आता बघा, 8 × 3 = 11x झाले, इथे लिहून घेऊ आपण 11x बरोबर हे अधिक 6 लाख. ओके, 6 लाख आणि 12 जे आहे ते राईट साईडला गेले म्हणून हे होणार 12x. ठीक आहे, म्हणजे 6 लाख. ओके, 6 लाख आणि या 12x मधून हे 11x गेलं, ते उरले एक्स, म्हणजे एक्सची जी किंमत आली ते मिळाली आपल्याला इथे 6 लाख.
म्हणून याचं जे आन्सर येणार ते येणार 6 लाख, आणि हेच याची एकूण रक्कम होती. चला त्यानंतरचे प्रश्न बघू. नंतर आहे 15 रुपयास अडीच डझन चिकू, तर अशा 4.5 डझन चिकूची किती? तर बघा आपण लक्षात घ्यायचं आहे का, हे 2.5 डझन चिकूची आपल्याजवळ इथे किंमत दिलेली आहे, तर आपल्याला करावं लागेल. आता इथं चिकूची संख्या वगैरे काढत बसायचं नाही, कारण 2.5 डझन जी आपल्याला चिकूची किंमत दिलेली आहे आणि काढायचं आहे 4.5 डझन, बस हेच आपल्याला सोडवायचं आहे. चिकू किती एका डझनात ते काढायची गरज नाही, कारण त्याने गणित मोठं होते. तर बघा आता आपण जेव्हा छेदात लिहित असतो, आता उदाहरणार्थ हे जे आहे 15 भागेला आपल्याला 2.5 डझन, म्हणजे 2.5 असं लिहावं लागेल. म्हणजे जे आपण छेदात लिहितो, आता हे 2.5 छेदात लिहिले, 2.5 डझन आहे, तर जे छेदात लिहितो त्याच्या एका एवढी किंमत निघत असते. म्हणजे 2.5 नजरेला भागलं तर एका डझनची किंमत किती हे असं निघत असते, म्हणजे ज्याने आपण भागतो त्याला. म्हणजे 2.5 डझनची किंमत 15 आहे, 2.5 ने याला भागलं तर एका डझनची किंमत किती ही इथं निघेल, आणि एका डझनची किंमत निघाली तर त्याला गुणेला 4.5 डझन. बस हे अशा पद्धतीने करायचं. इथे चिकू किती एका डझनात लिहायची इथे गरज पडत नाही. त्यानंतर जवळपास तुम्हाला 2.5 चा 12.5 चा अशा टाईपचे जरा फाळे तुम्हाला माहित असले पाहिजे, किंवा मग तुम्ही जर हे पॉइंट काढले, इथला पॉइंट आणि हे पॉइंट सारखा आहे म्हणून हे आपण तुम्ही कॅन्सलही करू शकता. म्हणून डायरेक्ट पॉइंट काढला तिथं 45 झाली तर 25 झाले. ओके, नाही काढला आता तुम्हाला अर्ध्यानं भाग देता आला पाहिजे, 0.5 यानं पण भाग देता आला पाहिजे. चला असो, 5 चा 5 चा 25, 5 9 45 आणि 5 3 15, म्हणजे हे होणार 9 3 27. तर 4.5 डझन चिकूची किंमत किती झाली तर हे झाली 27 रुपये. त्यानंतर आहे 1 डझन पेनाची किंमत 114 रुपये असल्यास पाऊंड डझन पेनाची किंमत किती? बघा इथे पण तशाच टाइपचं आहे, 1 डझन तुम्हाला दिलेलं आहे आणि काढायचं आहे पाऊंड डझन, किंवा मग इथं तुम्ही 1 डझन म्हणजे 12 आणि पाऊंड डझन म्हणजे 9, तर हे असे तुम्ही पद्धतीनं करू शकता. ठीक आहे, तर बघा आता यामध्ये आपण किंमत घेऊ डायरेक्ट, 1 डझन मध्ये 12 घेऊ, 114, आणि याला जर 12 ने भाग घेतलं, 12 म्हणजे 12 पेन, 1 डझन मध्ये किती असते 12 पेन, तर एका पेनाची किंमत निघेल, आणि पाऊंड डझन म्हणजे किती तर 9 पेन. ठीक आहे, तर हे असं जरी सोडवलं तर तुम्हाला हे काढता येईल. बघा आता 3 3 9 3 2 12, त्यानंतर याला भाग द्यायला 2 ने 2 2 4, आणि हे 2 5 10 उरला 1 2 7 14. ठीक आहे, आता याला 2 ने भाग देणार नाही, पॉइंट मध्ये येते, त्यापेक्षा गुणाकार करून घेऊ. 7 3 21 7 4 2 5 3 15 2 17 आणि भागेला 2, म्हणजे हे 2 8 16 उरला 1 2 5 10, परत 1 उरला, मग पॉइंट दिला आणि हे 2 5 10, म्हणजे 85.5 हे असेल याचं आन्सर. ठीक आहे, चला त्यानंतर 85.5 किंवा 50 याला, किंवा 505 जर काही म्हणू शकतो, तरी 85.5 इथे दिलेले आहे. त्यानंतर नंतरचा प्रश्न आहे 24 कपाटाची किंमत 48,720 रुपये, तर एका कपाटाची किंमत किती? तर हे साधा आपल्याला इथं भागाकार करावं लागेल, आणि जर आन्सर बघितले याचे तर बघा ऑप्शन 2030 203 230 आणि 2003 हे अशा टाईपचे जे आन्सर दिले, फक्त कन्फ्युज करण्यासाठी दिलेले आहे, म्हणजे भागाकार करता येतो की नाही हे त्यांना बघायचं आहे बस. तर हे 24 तर 24 2 48, मग 7 ला भाग जात नाही म्हणून इथं आपल्याला 0 द्यावं लागेल, मग 2 घेतले तर याला जाते 24 3 72 आणि 0, म्हणजे याचं जे आन्सर येत असते हे असते 2030. नंतर 7 रुमालाची किंमत 56 रुपये, तर 32 रुमालाची किंमत कशी? तर तसंच आपल्याला इथं 7 रुमालाची किंमत दिलेली आहे, तर 7 ने 56 ला भागायची, या 7 न जर भाग घेतला तर 7 रुमाल आहे, तर या 7 ने भाग घेतला तर 1 रुमालाची किंमत निघते, आणि 1 रुमालाची किंमत निघाली तर त्याला भागेला 32 रुमाल, म्हणजे हे टोटल आपल्याला त्याची किंमत निघेल. तर 7 8 56, 8 2 16 हात चाला 1 8 3 24 आणि 1 25, म्हणजे 256 हे असेल 32 रुमालाची किंमत. त्यानंतर बघा 6 सेकंदात 1 पिशवी, याप्रमाणे 1 तास 40 मिनिटात एकूण किती पिशव्या भरल्या जातील? तर आता 6 सेकंदात 1 पिशवी म्हणजे आपल्याला 1 तास
40 मिनिटाचे आपल्याला करावं लागेल सेकंदात रूपांतर। सेकंदात रूपांतर करायचं असेल तर काय करावं लागेल, पहिले हे मिनिटात रूपांतर करू, म्हणजे 1 तास आणि 40 मिनिट किती झाले 100 मिनिट, हे 100 मिनिट झाले टोटल या दोघांचे बरोबर। आणि याला जर 60 ने गुणलं तर आपल्याला निघणार एकूण सेकंद, आणि या सर्व सेकंदाला या 6 ने जर भागितलं तर 6 सेकंदात एक पिशवी होते बरोबर, तर याने जर भागितलं तर असे किती पिशव्या भरल्या जातील ते आपल्याला इथं निघेल। तर हे जर सोडवलं तर 6 × 10 = 60 म्हणजे हे येणार 1/3 = 0 म्हणजे 1000 पिशव्या भरल्या जातील। चला त्यानंतरचे प्रश्न बघू। नंतरचे प्रश्न आहे, 2 पिशव्या भरण्यास 15 सेकंद लागतात तर पाऊण तासात किती पिशव्या भरल्या जातील। तर बघा इथे आता 2 पिशव्या भरण्यास 15 सेकंद लागतात तर पाऊण तासात किती पिशव्या भरल्या जाईल, तर आपल्याला पाऊण तासाचे प्रथम सेकंदात रूपांतर करावं लागेल। ठीक आहे, तर इथं आता बघावं लागेल आपल्याला की 2 पिशव्या 15 सेकंदात, तर प्रथम हे काढायचं का एका सेकंदात किती पिशव्या भरल्या जाते। तर असं जर काढायचं असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 पिशव्या / 15 सेकंद, आता 15 सेकंद जर भागलं याला तर एका सेकंदात किती पिशव्या भरल्या जाते, म्हणजे ते जर रिंगाला तर पाऊण तासाचे आपण सेकंद जर केले तर बघा एका तासाचे सेकंद किती होते 3600 होते, अर्ध्या तासाचे किती होते 1800 होते, ठीक आहे, आणि पाव तासाचे किती होते 900 होते बरोबर। म्हणजे पाऊण जर काढायचं असेल तर अर्धा आणि हे पाव म्हणजे 2700 सेकंद होईल। ठीक आहे, तर हे जर सोडवलं आपण तर डायरेक्ट आपल्याला आन्सर निघाले, कारण हे 2/15 सेकंद घेतलं तर एका सेकंदात किती पिशव्या हे निघेल, आणि एका सेकंदात जर निघालं तर 2700 सेकंदात किती भर पिशव्या भरलं जाईल हे पण काढता येईल आपल्याला। तर बघा आता याला जो भाग दिला 5 × 3 = 15, 5 × 5 = 25 उरले 2 आणि 5 × 20 आणि 0। ठीक आहे, त्यानंतर परत याला जर भाग दिला परत भाग जाते 3 × 3 = 3 उरले 2 3 × 8 = 24 म्हणजे हे झाले 180, 18 × 2 = 36 आणि 0 म्हणजे 360, तर 360 पिशव्या भरल्या जातील अशा पद्धतीने काढता येईल। त्यानंतर रमेश 12 सेकंदात 15 मीटर चालतो त्याचा चालण्याचा ताशी वेग किती। तर बघा हे जर आपण काढलं तर 12 सेकंदात किती चालतो तो 15 मीटर चालतो। ओके, तर आता एका सेकंदात जर काढायचं असेल तर याला करावं लागेल आपल्याला 3600 बरोबर, कारण एका तासाचे सेकंद किती तर 3600, तर याला कितीने गुणावं लागेल, मग याला कितीने गुणावं लागेल हे आपल्याला पहिले काढावं लागेल। 12 × 3 = 36 ओके, म्हणजे 3 × 300 न गुणावं लागेल म्हणजे 36 होईल। तसंच याला 15 पण 300 गुणायचं मग, ठीक आहे, म्हणजे हे किती होणार 15 × 3 = 45 हे 2 0 आणि याला आता हे झाले मीटर, तर याला भागायचं मग 1000 न, कारण आपल्याला इथं पाहिजे किलोमीटर, म्हणजे हे 0000 कॅन्सल आणि हे 10 भागा लागतो म्हणजे पॉईंट, म्हणजे हे झाले 4.5 किलोमीटर/h हे झाली याची स्पीड। तर अशा पद्धतीने आपण हे काढू शकतो, किंवा दुसऱ्या पद्धतीने जर काढायचं म्हटलं तर बघा 12 सेकंदात 15 मीटर ओके, 12 सेकंदात 15 मीटर, आता मीटर पर सेकंद तुम्हाला हे माहिती आहे, मीटर पर सेकंद मीटर जर घेतले तर 15 किती सेकंदात तर 12 सेकंदात, म्हणजे इथे घेऊ आपण 15 × 12 सेकंदात। तर मीटर पर सेकंद, तर आपण जेव्हा रेल्वेचे गणित सोडवत असतो तर किलोमीटरचे मीटर करण्यासाठी मीटर पर सेकंद करण्यासाठी 5108 ने गुणत असतो हे तुम्हाला माहित आहे। तर किलोमीटरचे मीटर करण्यासाठी 5108 ने गुणतो आणि मीटर पर सेकंदचे किलोमीटर करण्यासाठी 18/5 ने गुणत असते। ठीक आहे, म्हणजे हे जर गुणलं तर 5 × 3 = 15, 3 × 12 आणि हे 4 × 16 उरले 2 आणि 4 × 5 = 20 म्हणजे या दोनही पद्धतीने आपण हे काढू शकतो। तर याचं जे आन्सर असणार ते असणार 4.5 किलोमीटर। त्यानंतर 500 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले। लक्षात ठेवा की कोणताही तार किंवा कोणतीही दोरी जर एक वेळा कापत असेल तर 2 तुकडे होते बरोबर, 2 वेळा जर कापले तर 3 तुकडे होते, 4 वेळा जर कापले तर 5 तुकडे होते, तसेच 8 वेळा जर कापले किंवा 8 ठिकाणी जर कापले तर 9 तुकडे होतात, आणि त्या 9 तुकड्याची त्या प्रत्येक एका तुकड्याची आपल्याला इथं लांबी काढायची आहे।
तर या 504 ला भागावं लागेल आपल्याला 9 ने, म्हणजे हे येणार 9 5 45 उरले 5 आणि 9 7 54, म्हणजे हे किती येणार, हे येणार 56। त्यानंतरचे प्रश्न बघू, त्यानंतर आता ही पीडीएफ योग्य बरोबर दिसत नाहीये, जशी आली तशी मी ही इथे टाकलेली आहे। तर बघा इथे आहे 5 × 0.5 × 0.05, तर तुम्हाला या 5 चा गुणाकार इजीली करता येते, 5 5 25 किंवा घन जर केला यातात 125 येणार, ठीक आहे 125। आणि या पॉइंटच्या नंतरचे घर मोजून घ्यायचे 1 2 आणि 3, म्हणजे इथं द्यावं लागेल 1 2 आणि 3, इथं पॉइंट द्यावं लागेल, म्हणजे हे होणार 0.125। त्यानंतरचा प्रश्न आहे अशा टाइपचा, मी लिहून घेतो इथं 675 × 483 = 32 60 25। तर आपल्याला विचारलाय 6.75 × 4.83 = आपल्याला इथे विचारलेलं आहे। तर बघा इथे आपल्याला सरळ गुणाकार दिलेला आहे आणि इथे आपल्याला विचारलेलं आहे याचाच गुणाकार विचारलेला आहे, फक्त एवढा की इथे पॉइंट मध्ये दिलाय। आणि असं जर असेल तर सेम त्याच पद्धतीने ते लिहून घ्यायचं 32 60 25, आणि हे पॉइंट इथे मोजून घ्यायचे 1 2 3 4, तर इथं द्यावं लागेल याला पॉइंट, म्हणजे हे येणार 32.6025, हे असेल याचं आन्सर। त्यानंतरचा प्रश्न बघू, नंतरचे प्रश्न आहे जर 64 × 125 = 8000, तर 0.64 × 0.125 = किती। तर हे पण त्याच पद्धतीने 8000 प्रथम इथे लिहून घेऊ आपण 8000, आणि हे पॉइंट मोजायचे 1 2 3 4 5, तर 1 2 3 हे 4, आणि हे 1 0 वाढवायचं आणि हे 5 इथे द्यायचे, म्हणजे हे 5 घर इकडे बसले पाहिजे, म्हणजे जसे इकडे 5 आहे तसे इकडे झालं पाहिजे, आणि हे पॉइंट म्हणजे 0.0800 जे असेल ते, तर 0.08 हे असेल याचं आन्सर। नंतरचा प्रश्न आहे एका टेबलाची छापील किंमत 7500 रुपये आहे, दुकानदार त्या छापील किमतीवर 12% सूट देतो, तर ते टेबल गिराईकास किती रुपयास पडते। बघा आता 100 रुपये जर किंमत असेल तर सूट दिल्यानंतर त्याची किंमत किती होते 85 बरोबर, कारण सॉरी इथे 12% आहे, ठीक आहे, तर हे होणार 88, ठीक आहे, कारण 12% सूट देतो दुकानदार त्या छापील किमतीवर 12% सूट देतो, म्हणजे 100 रुपये जर असेल तर 12% सूट दिल्यानंतर त्याला ते 88 जी पडते। आणि एका टेबलाची किंमत किती आहे 75, 7500 आहे। ऍक्च्युली हा जो क्वेश्चन आहे ना, याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे ना, हे या व्हिडिओचा नंबर 142 आहे, तर याच्या आधीचा व्हिडिओ जो आहे 141 मध्ये हे दोनही गणित घेतलेले आहे, तरी पण आपण इथे सोडून घेऊ। 75 × 7500 यावर आपल्याला द्यायचे 12% सूट, तर हे 88/100 असं आपण करू शकतो, किंवा मग 75, ठीक आहे, आणि याच्यातून वजा करायचं 12% सूट, तर याचे 10% म्हणजे किती 750, ठीक आहे 750 हे झाले 10%, आणि जर 1% म्हटलं तर किती होणार 75, आणि 2% म्हटलं तर 150, याची जर बेरीज केली तर हे होणार 900, हे झाले आता 12%, आणि 900 जर यामधून वजा केले तर हे होणार 66, ओके, तर हे होईल याचे आन्सर। मित्रांनो हा जर एक क्वेश्चन आहे ना, हे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी विस्तृत समजावून घेतलेला आहे, त्यानंतर हा जो आहे 65 हा पण समजावून दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ नंबर 141 याच्या आधीचाच व्हिडिओ, तर याचे आन्सर येणार 8%। चला त्यानंतरचे प्रश्न बघू, तर त्यानंतरचा प्रश्न बघा, छापील किमतीवर 12% सूट देऊन एक दुकानदाराने एक मोबाईल संच 10200 रुपयांना विकला, तर त्या मोबाईल संचाची छापील किंमत किती। तर बघा 100 रुपये छापील किंमत होती आणि त्याने 15% सूट दिली, तर 85 रुपयास विकला। आता हे जे 10200 आहे, हे किंमत कशा एवढी आहे, तर ही किंमत आहे याची एवढी, कारण विकल्यानंतरची किंमत आहे 85, म्हणून अशा वेळेस काय करायचं 10200 याला जे गुणायचं असते, तर हे किंमत कशा एवढी आहे या एवढी आहे, हे घ्यायचं छेदात, आणि ही झाली याची खरेदी किंमत किंवा छापील किंमत आपल्याला अशा पद्धतीने काढते। आता याचा याला जर भाग दिला तर 17 5 85 17 2 102, म्हणजे 2 0, म्हणजे हे किती झाले मग 6 1 6, आणि त्यावर
40 ओके किंवा मग याचा तुम्ही इथे भागही तोडू शकता ठीक आहे म्हणजे हे 12 आणि 12000 हे असणार याचे आंसर किंवा इथेही तुम्ही भाग तोडला बेदुनी 10 आणि साइन दोन्ही 12 म्हणजे हे 12000 तुमचं इथे आंसर मिळेल त्यानंतर आहे एका शेतकऱ्याने अडत्या मार्फत 1800 रुपये प्रति क्विंटल दराने 16 क्विंटल ज्वारी विकली अडत शेकडा 2% दलाली शेकडा 2 दराने दिली तर त्या शेतकऱ्यास किती रुपये मिळाले आता अडत शेकडा 2 देणे म्हणजे काय तर 2% जे आहे त्याने दलाली किंवा जेवढे त्याला पैसे मिळाले त्याचे 2% त्याने त्या अडत्याला दिली असा त्याचा अर्थ होतो म्हणजे त्याची आता किंमत ठरवावी लागेल 1800 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 16 क्विंटलचे पैसे किती तर बघा 1800 गुणाला हे करावं लागेल आपल्याला 16 आणि 16 8 128 हातचे आले इथं 12 16 1 16 16 12 हे झाले 28 आणि हे 2 0 म्हणजे याची किंमत किती येणार हे येणार 28800 परंतु याने काय केलं 2% म्हणजे 2 दराने जे आहे त्या शेतकऱ्याने त्याला पैसे दिले त्याचे आता 2% काढावं लागेल तर 2% म्हणजे काय 1 0 कॅन्सल केला 10% दुसरा 0 कॅन्सल केला तर 1% आणि 288 आणि 288 हे झाले 576 तर 576 जर आपण यामधून वजा केले तर हे येणार आहे आन्सर 10 तून 6 गेले 4 9 तून 7 गेले 2 आणि इथून 7 तून 5 गेले 2 आणि 8 म्हणजे 28 224 हे एवढे जे पैसे आहेत शेतकऱ्याला मिळेल त्यानंतरचा प्रश्न बघू नंतर आहे भीमरावाने 5 म्हशी दलालामार्फत विकत घेतल्या प्रत्येक म्हशीची किंमत 8500 रुपये ठरली तर त्या व्यवहारात त्याला शेकडा 2 दलाली द्यावी लागली तर त्यांना एकूण पैसे किती द्यावे लागले बघा आता आधीच्या जे उदाहरणात होते त्याने माल विकला होता माल जर विकला तर दलाली देणे म्हणजे मालाची जी किंमत आपल्याला मिळते त्याच्यातून वजा होत असते परंतु जेव्हा आता हे यामध्ये जे दिलं आहे भीमराव विकत घेत आहे तर विकत जर घेत आहे तर जेवढी किंमत असते तर त्याच्यात आणखी आपल्याला पैसे एक्स्ट्रा देऊन त्याची दलाली आपल्याला द्यावं लागते म्हणून याच्यात जे आपण 2% काढणार ते त्या किमतीमध्ये अधिक करणार लक्षात घ्या आता तर 5 म्हशी किंमत आहे 8500 एका किमतीची एका म्हशीची किंमत आणि गुणेला हे 5 म्हणजे आता 5 म्हशीची किंमत निघेल म्हणजे 500 500 5 5 25 हत्याल 2 8 45 आणि 2 42 तर एवढे रुपये जे आहे तर एवढ्या रुपयाची त्याला म्हशीची किंमत पैसे द्यावे लागले परंतु 2% दलाली म्हणजे याच्यावर परत 2% म्हणजे 1 0 केला तर 10 दुसरा 0 जर क्रॉस केला तर इथं 425 हे येईल 1% आणि 2% म्हणजे 425 ची दुप्पट म्हणजे 850 तर याच्यामध्ये आपल्याला 850 हे दलाली मिळवावी लागेल हे 8 5 13 हात चाला 1 3 आणि 43 350 एवढी रक्कम त्याला द्यावी लागेल त्यानंतरचा प्रश्न आहे हे त्याच टाईपचा प्रश्न आहे फक्त थोडा वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे तर बघा अशा उदाहरणामध्ये काय करायचं तर तुम्हाला एवढं नक्की माहित आहे की जेव्हा असं गुणाकार असेल तर जेवढे पॉईंट असतात या बरोबरच्या चिन्हानंतर तेवढेच पॉईंट असतात या पेपरमध्ये इथंच करून घ्यायचं का 13 नंतर पॉईंट आहे म्हणजे इथं पॉईंट द्यायचा 13 नंतर हा पॉईंट ठीक आहे त्यानंतर इथं 16 नंतर एक पॉईंट आहे 16 नंतर इथे एक पॉईंट द्यायचा ठीक आहे आणि आता आपण इथे बघायचं की हे इथे किती नंतर आहे इथे 3 नंतर पॉईंट इकडून जर राईट टू लेफ्ट बघितलं 3 नंतर आहे इथे किती आला 1 नंतर इथे आपल्याला 2 नंतर लागेल म्हणजे हे 1 आणि 2 3 होतील म्हणून इथे किती येणार 2 नंतर पॉईंट दिल्यावर ते येणार 0.81 तर इझिली तुम्ही असं आन्सर एक काढू शकता त्यानंतरचा प्रश्न नंतरचा प्रश्न बघा हे त्याच टाईपचा प्रश्न आहे परंतु थोडा तुम्हाला किचकट वाटेल कारण हे जे आहे संख्या याला जवळपास कोणत्याही संख्येने भाग जात नाही कारण की ती मूळ संख्या असल्यासारखी आहे म्हणजे मूळ संख्येने त्याला एखादा भाग जाईल तर एवढं पाच बसायचं नाही याचे जर ऑप्शन बघितले तर ऑप्शन वरून इझिली आपण सोडू शकतो बघा इथे 9 9 9 अशाच पद्धतीने ऑप्शन दिलेले आहे फक्त आपल्याला इथे पॉईंट काढायचे आहे आपण जर इथे लिहून घेतलं 1.1709 इज इक्वल टू इथे एक्स किंमत जी आहे ती आपण इथे ब्लँक सोडू आणि गुणेला हे इकडे आणू ठीक आहे 13.01 तर बघा आता इथे किती नंतर पॉईंट आहे तर राईट टू लेफ्ट बघितलं तर 4 नंतर आहे इथे किती आहे इथे 2 आहे म्हणजे इथे जे संख्या असेल तर त्याच्यात 2 नंतर पॉईंट असायलाच पाहिजे कारण इकडे 4 आहे
तर दोन नंतर पॉइंट असायला पाहिजे असं ऑप्शन कोणता आहे आपल्याजवळ? तर असं ऑप्शन आपल्याजवळ एकच आहे, 0.09. तर यावरून इझिली तुम्ही आन्सर हे काढू शकत होते. त्यानंतर 45% म्हणजे काय? तर 45% आपण असे लिहित असतो, ठीक आहे. आणि याला फक्त भाग द्यायचा आहे 5 9 45 आणि 5 2 10 म्हणजे 9/20 हे असेल याचं आन्सर. त्यानंतर 20% म्हणजे किती? ते 20% चे 20%, ठीक आहे. तर हे जर सोडवलं आपण 0 0 0 0 हे कॅन्सल, त्याच्यानंतर 2 2 4 4/100 आणि हे 0 कॅन्सल करायसाठी याला पॉइंट इकडे लेफ्ट साईडला सरकावं लागेल म्हणजे 4 म्हणजे 1 येते पॉइंट, ठीक आहे. आणि हे झालं 0.04, दोन नंतर पॉइंट दिला, हे असेल याचं आन्सर. चला नंतरचा प्रश्न. नंतर आहे एक्सच्या 20%च्या 20% बरोबर 20, म्हणजे एक्सच्या 20%च्या 20% बरोबर 20 हे आपल्याला सोडवायचं आहे. 20 21 20 5 100 म्हणजे एक्स बरोबर हे येणार 20 × 5 आणि गुणेला 5 5 25 25 2 50 आणि 0, म्हणजे एक्स बरोबर किती येणार? ते एक्स बरोबर येणार 500. त्यानंतर एका संख्येतून 10% वजा करून त्यातून नंतर 20% वजा केल्यास 3600 रुपये मिळते. बघा आता एक्स घेऊनही सोडू शकतो, पण एक्स घेऊन सोडवण्यापेक्षा सोपं असं आहे की 100 जर असेल, ही 100 जी आहे मूळ किंमत जर आपण घेतली बघा, तर याच्यामधून 10% वजा केले, 100 चे 10% म्हणजे किती? 10. याच्यातून वजा केले तर किती राहिले? 90 राहिले. परत म्हटलं 20% वजा केले तर 90 चे 20% म्हणजे किती? 90 चे 10% म्हणजे 9 आणि 20% म्हणजे 18. तर यामधून 18 वजा केले तर हे किती उरणार? मग 80 आणि हे 72 उरणार, ठीक आहे. म्हणजे दोन क्रिया केल्यानंतर 100 रुपये जर असेल तर किती उरतात? 72 उरतात. तसेच या पद्धतीनं म्हटलेलं आहे का 3600 रुपये शिल्लक राहिले. बघा शिल्लक राहिले, इथे किती शिल्लक राहिले? 72 राहिले आणि इथे किती राहिले म्हटलंय? 3600. म्हणजेच आपल्याला करावं लागेल 3600 आणि 3600 आणि 72 हे याच्या सारखी किंमत आहे म्हणून हे 72 खाली लिहायचे आणि 100 वरती लिहायचे. त्याच्यानंतर 36 × 72 आणि 36 × 31 हे 36 आपण नेहमी तुम्ही पाठ ठेवा, 18 36 हे नेहमी याने भाग जाणारे असतात. त्याच्यानंतर याचा भाग दिला 2 5 10 आणि 0 म्हणजे हे होणार 5 आणि त्यावर 3 0 म्हणजे किती किंमत येणार? किंमत येणार 5000. त्यानंतरचा प्रश्न आहे आणि शेवटचा 75वा प्रश्न आहे. 75 चे 10% 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तर याचा फॉर्म्युला वगैरे टाकत बसायचं नाही. 75 चे किंमत आहे, याचे जर 10% काढले तर किती होते? 750. 10 कॅन्सल केल्यावर पहिल्या वर्षीचे येणार 750, ठीक आहे. दुसऱ्या वर्षीचंही येणार 750 आणि या पहिल्या वर्षीचं जे व्याज असते त्याच्यावर परत 10% लागेल दुसऱ्या वर्षी, म्हणजे ते होणार 0 काढल्यानंतर 75. या सर्व याची करावी लागेल बेरीज, म्हणजे 5 17 7 1 7 14 15. तर हे चक्रवाढ व्याज जे आहे हे होणार 1575, तर हे येणार याचं आन्सर. मित्रांनो अशाच प्रकारे आपण भरपूर व्हिडिओ या चॅनलवर बघणार आहोत, नवीन नवीन ट्रिक्स पण आपण याच्यावर बघणार आहोत. तर नवीन विद्यार्थ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यावर जे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे व्हिडिओ येणार आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. तसेच तुम्हाला जर प्रत्येक नोटिफिकेशन यावं असं वाटत असेल तर या बेल आयकॉनला क्लिक करा, कारण या बेल आयकॉनला क्लिक करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. जेव्हा मी व्हिडिओ टाकतो तर नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळते. तसेच तुम्हाला जर PDF हवे असेल तर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. तसेच टेलिग्राम चॅनल हे पण आहे, त्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता. E-Study 7 इथे तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. E-Study 7@E-Study 7 हे जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला चॅनल मिळून जाईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो.